AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेलू येथील शेतकरी परिवारामधील हिंगोली जिल्ह्यातील नववधू सोबत 2 दिवसापूर्वी परिसरातील एका मंदिरात विधिवत लग्न लावून दिलं होतं आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू रात्रीच्या वेळी रोख रक्कम आणि अंगावरील डाग दागिने खेळून अंदाजे 3 लाख रुपयाचा सेलूर येथील काकडे परिवाराला गंडा देऊन फरार झालाय। भारत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे शेलूद येथील एका विवाह इच्छुक तरुणाच्या बाबतीत घडलेला हा प्रकार आहे। हिंगोली जिल्ह्यामधील एका मुलीसोबत त्याचं लग्न ठरलं होतं, मात्र लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी काही रोख रक्कम घेऊन ती मुलगी घरातून निघून गेलेली आहे। त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली आणि सदर तक्रार फसवणुकीच्या बाबतीतली असल्याने तशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। एकूण 5 आरोपी तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत आणि असे प्रकार सध्या इतर ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी घडताना आपल्याला दिसतात। माझं आपल्या मार्फतीने नागरिकांना हेच आवाहन राहील की अशा मोहपाशांना कुठे बळी पडू नका। मुलींची संख्या समाजात कमी झालेली दिसते, त्याला आपणच कारणीभूत आहोत, त्याचा थोडासा विचार करून मात्र योग्य प्रक्रियेद्वारे जोपर्यंत मुलीची तिच्या नातेवाईकांची खात्री पटत नाही तोपर्यंत असे व्यवहार वजा लग्न करण्यात येऊ नयेत असं एक आवाहन माझं समाजातील सर्व घटकांना आहे। सर, यामध्ये काही आरोपी अटक वगैरे करण्यात आली नाही? अद्याप आरोपी अटक करण्यात आलेली नाही, सध्या तरी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।